कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेमध्ये रुजू झाल्यावर ग्रीन क्लीन डिसिप्लिन हे ब्रीद वाक्य घेऊन डॉक्टर राजेश गायकवाड यांनी कामकाजाला सुरुवात केली. आरोग्य विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले, त्यामुळे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेमध्ये राज्यात 32व्या क्रमांकावर असलेला कोल्हापूर जिल्हा सध्या 9व्या क्रमांकावर पोहोचला असल्याचं डॉक्टर राजेश गायकवाड यांनी सांगितलं. डॉक्टर गायकवाड यांची सातारा इथं बदली झाली आहे. सोमवारी त्यांनी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्याकडे कोल्हापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची सूत्र प्रदान केली. यावेळी डॉक्टर गायकवाड यांनी आपल्या कारकिर्दीत झालेल्या कामांची माहिती दिली. डॉक्टर गायकवाड यांनी झिरो पेंडन्सीची 100% पूर्तता करताना एकूण 5,500 फाईलची निर्गत करून वैद्यकीय अधिकाऱ्यांचं वेतन, सेवा पुस्तक, अद्ययावतीकरण, स्थायित्वाचा लाभ, हिंदी मराठी कालबद्ध पदोन्नती, रजा आणि खंड क्षमापित, सेवा नियमितीकरण यासारख्या कामांचा निपटारा केल्याचं सांगितलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी सुद्धा त्यांनी विशेष प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील OPD सकाळी 9:15 सुरू करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. याचा ग्रामीण भागातील रुग्णांना चांगला फायदा झाला असल्याचं डॉक्टर गायकवाड यांनी सांगितलं. नव्यानं रुजू झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे हे 1996 आरोग्य सेवेत रुजू झालेत. त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागात 27 वर्ष सेवा बजावली आहे. कार्यभार स्वीकारताना डॉक्टर पिंपळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे लोकांसाठी कार्यरत राहावी यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं.